बुलडाणा जिल्ह्यातल्या अंतरज गावच्या नितीन काळबांधे या युवा शेतकऱ्यानं जीवामृत हे नैसर्गिक द्रावण तयार केलं आहे पिकांना दुसरं कुठलंही खत किंवा औषध न देता या द्रावणाच्या बळावर त्यानं दुप्पट उत्पन्न घेतलं आहे दोनशे लिटर पाण्यात पाच किलो शेण पाच लिटर गोमूत्र दोन किलो तूर किंवा हरभरापीठ दोन किलो काळा गुळ आणि दोन किलो माती या सर्व मिश्रणाला अठ्ठेचाळीस तास ठेवून नंतर ते पिकांना ठिबक सिंचनाद्वारे पुरवलं जातं यात एका गायीपासून वीस ते पंचवीस एकर शेतीला पुरेल एवढं मिश्रण तयार होतं हा अभिनव प्रयोग यशस्वी करून या शेतकऱ्यानं कृषी विभागाकडून अनुदान मिळवून सीताफळ आणि बोरीची फळबाग फुलवली इतर पिकांप्रमाणेच या फळबागेलाही या जीवामृत द्रावणाचा फायदा होत आहे गेल्या पाच वर्ष झाले जीवामृताची शेती करत आहोत तुम्ही पाहू शकता माझ्या बॅक साईडला बॅरल वगैरे आहेत जीवामृताचे त्याचे एवढे जबरदस्त रिझल्ट आम्हाला आढळून आले की जमिनीमध्ये जो काही सेंद्रिय कर्ब आहे तो भरपूर वाढलेला आहे त्याचप्रमाणे गांडुळांची संख्या पण वाढलेली आहे म्हणजे एक पीक काढल्यानंतर जे रासायनिक खताला परत आपल्याला वापरावं लागतं आणि पुन्हा पुन्हा आपला खर्च होतो व जमीन नापीक होऊन राहिली रासायनिक खताने ते आम्ही वाचवून या ठिकाणी रा जीवामृताचा जो, जो प्रयोग आहे तो पुढील पिकासाठी सुद्धा चांगला यशस्वीरित्या आम्ही या ठिकाणी पाच वर्ष झाले हे या प्रयोगातून सिद्ध झालेला आहे